हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी आपण पाहत आहोत इयत्ता अकरावी बायोलॉजीमधील चौथा टॉपिक त्याचं नाव आहे किंगडम ॲनिमेलिया बघा ह्या टॉपिकला आपण लास्ट लेक्चरपासून सुरुवात केलं होतं त्याच्या आधी आपण पहिले तीन टॉपिक कम्प्लीट केले आहेत इथं आय बटनवरती क्लिक करा तुम्हाला पहिल्या तीन टॉपिकचा लेक्चर तुम्हाला भेटतील तिथं ठीक आहे लास्ट लेक्चरपासून आपण ह्या टॉपिकला सुरुवात केली होती बघा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून तुम्ही मला डायरेक्टली फॉलो करू शकताय आणि व्हिडिओला आपल्या शेअर करा ठीक आहे बघूया मग आता किंगडम ॲनिमल या या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशनला सुरुवात करणार आहोत बघा क्लासिफिकेशन म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की क्रायटेरिया युजड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन त्यामध्ये आपल्याला ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन टिश्यू ऑर्गनायझेशन सेल ऑर्गनायझेशन त्याचबरोबर बॉडी सिमेट्री त्यामध्ये रेडियल बायलॅटरल असिमेट्री अशा प्रकारचे आपण काही क्रायटेरिया पाहिले होते त्याचबरोबर बॉडी कॅव्हिटी काय असतं हे आपण जर्म लेअर वगैरे हे आपण डिटेलमध्ये अभ्यास आप केलं होतं त्याचबरोबर ॲनिमल बॉडी प्लॅन हाही पॉईंट आपण त्यामध्ये लास्ट लेक्चरला कव्हर केला होता ज्यांनी त्या पॉईंटचा अभ्यास केला नाही त्यांनी त्या आय बटनवरती क्लिक करा तुम्हाला तो लेक्चर भेटेल ठीक आहे यामध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशनला सुरुवात करणार आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन काय असतं ॲनिमल क्लासिफिकेशन हे आपण ते पण पाहिलं होतं की आपण काय केलं तर ॲनिमलला ग्रुप आणि त्यांच्या ग्रुप केले होते अकॉर्डिंग टू देअर सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी यामध्ये आपण काय केलं तर त्यांचं ग्रुपिंग केलं तर ग्रुपिंग ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी ह्यावरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं बघा किंगडम ॲनिमिलिया याचं क्लासिफिकेशन करताना आपल्याला पाहायचं आहे की यामध्ये दोन सब किंगडम येतात बघा किंगडम ॲनिमे लेआर क्लासिफाईड इन टू द टू सब किंगडम दॅट इज द सब किंगडम नॉन कॉर्डेट्स अँड सब किंगडम कॉर्डेट्स ओके कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट या दोन सब किंगडममध्ये आपण त्याला डिवाईड केलं आहे ठीक आहे सब किंगडममध्ये बघा कोणते कोणते फायलम्स येतात फायलम पोरिफेरा आहे फायलम निडारिया टिनोफोरा प्लॅटी हेल्मेंथीस एस हेल्मेंथिस ऑर्थोपोडा मोलुस्का इकायना आणि हेमी कॉर्डेटा हे आहेत ते फायलम्स आहेत ते सब किंगडम नॉन कॉर्डेटमध्ये बघा नॉन कॉर्डेट आहेत हे तुम्हाला दहावीमध्ये अभ्यास केला है है। कौर्णों, कौर्णों थे। आहे तुम्ही ह्याचा नॉन कॉर्डेटचा म्हणजे काय त्यांच्यामध्ये नोटो कॉर्ड वगैरे तो अबसेंट असतो अशा प्रकारचे नॉन कॉर्डेट नॉन कॉर्डेट किती आहेत आपल्याकडे दहा दुसरा कौर्णेट। कौर्णेट आहे आपल्याकडे किंगडम कॉर्डेट कॉर्डेटमध्ये काय आहे तर एकच फायलम आहे फायलम कॉर्डेटा पण त्याच्यामध्ये तीन सब फायलमचा आपण अभ्यास केला होता युरो कॉर्डेटा सेफेलो कॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा हे काय आहे तर तीन सब फायलम आहेत आणि त्यामध्ये फाय आपन तो आ, सब फायलम व्हर्टिब्रेटामध्ये आपण काय केलं तर क्लासचा अभ्यास केला होता सब फायलम व्हर्टिब्रेटीमध्ये क्लासेसचा अभ्यास केला होता कोणते क्लास होते पायसेस एम्फिबिया रेप्टाईल एव्ज अँड मॅमल अशा पाच क्लासचा आपण अभ्यास केलेला होता डिटेलमध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या टॉपिकमध्ये आपण याचाही अभ्यास करणार आहोत फुल्ली डिटेल्समध्ये ओके हे लक्षात ठेवा हा चार्ट आहे अनिमल क्लासिफिकेशनचा ओके हा इम्पॉर्टंट चार्ट आहे तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या इम्पॉर्टंट क्ला आपल्याला क्लासिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट येणार आहे बघा किंगडम ॲनिमलला डिवायडेड इंटू द टू सब किंगडम दॅट इज किंगडम सब किंगडम नॉन कॉर्डेट आणि सब किंगडम कॉर्डेट सब किंगडम नॉन कॉर्डेट डिवायडेड इंटू द टेन फायलम ओके दीज आर द टेन फायलम अंडर द सब किंगडम नॉन कॉर्डेट ओके आणि सब किंगडम कॉर्डेट आर क्लासिफाईड इन्टू द ओनली वन फायलम बट इट डिवायडेड इन्टू द सब फायलम थ्री सब फायलम ओके थ्री सब फायलम आहेत ओके आता बघू आपण डिटेल्समध्ये प्रत्येक फायलमचा डिटेल्समध्ये आपण अभ्यास करणार आहोत बघे आपल्याकडे पहिला फायलम आहे तो फायलम पोरीफेरा ओके फायलम पोरिफेरा ह्या फायलमचा आपण अभ्यास करू बघा पोरीफेरा आपण दहावीमध्ये ह्याचा काय अभ्यास केला होता की इट इज द पोरस ॲनिमल दॅट इज द पोरी मीन्स काय आहे तर पोर्स दॅट इज द okay? पोर्स प्रेझेंट ऑन इट्स बॉडी ओके ज्या ॲनिमलच्या पूर्ण बॉडीमध्ये काय आहेत तर पोर पोर्स आहेत असे लहान लहान पोर्स आहेत पोर्स म्हणजे तिथं होल्स असतात ह्या ॲनिमलच्या म्हणजे एक्झाम्पल आहे आपल्याकडे सायकॉन त्या सायकॉनच्या बॉडीवरती काय असतात तर पोर्स असतात ओके दॅट पोअर बिअरिंग अॅनिमल इट इज कॉल्ड ॲज द पोरीफेरा दिस फायलम्स कंटेन द पोअर बिअरिंग अॅनिमल्स पूर्ण जे काय अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये की त्यांच्या बॉडीमध्ये पोअर्स असणार आहेत दॅट इज पोरीफेरा ओके एक्झाम्पल त्याला काय आपलं त्याला काय म्हणू शकतो स्पॉन्जेस ओके स्पॉन्जेस पण आपण त्याला म्हणतोय आपण बाथ स्पॉन्जेस वगैरे स्पॉन्जेसारखा जो त्याची बॉडी असते म्हणून त्याला म्हणतोय आपण स्पॉन्ज स्पॉन्जेस बघा त्याचे कॅरेक्टर काय काय इट इज द मोस्टली आर मराइन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर म्हणजे मोस्टली कुठं असतात ते समुद्रामध्ये म्हणजे मराईन वॉटरमध्येच म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण खाऱ्या पाण्यामध्ये किंवा त्याला काय म्हणतो समुद्रामध्ये असणारे हे ॲनिमल्स आहेत त्यांची बॉडी कसे बघा असिमेट्रिकल ओके असिमेट्रिकल म्हणजे काय की त्याच्या बॉडीचे समान असे दोन भाग होत नाहीत अशा प्रकारची आहेत त्यांची बॉडी असिमेट्रिकल विथ द मेनी सेल अ लिटल डिव्हिजन ऑफ लोबर म्हणजे जे जे काय सेल्स आहेत त्या जवळजवळ ॲडजस्ट केलेल्या असतात लोबिअरमध्ये म्हणजे त्या, लो त्या अरेंजमेंट कशी आहे त्यांची पॅकड सेलमध्ये केले पण त्यांच्यामध्ये काय आहे तर टिश्यू हे फॉर्म झालेले नसतात म्हणजे त्यांच्यामधलं ऑर्गनायझेशन कसं आहे तर टिश्यू ले सॉरी सेल सेल्युलर ऑर्गनायझेशन हे त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते ओके सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे आणि ते कसे आहेत बघा दीज आर द मोस्टली सेडियंट्री ॲनिमल्स ओके सेडिएंट्री अॅनिमल म्हणजे काय तर ते काय तर जागेवरती स्थिर असते अशा प्रकारचे ते ॲनिमल्स आहेत सेडिएंट्री अॅनिमल लक्षात ठेवा ते काय तर एका जागेवरती स्थिर असतात त्यांच्यामध्ये लोकोमोशन ही होत नाही किंवा लोकोमोशन ते करत नाहीत बघा अजून काय तर त्यांच्या बॉडीवरती काय आपण पाहिलं की पोर्स आहेत पूर्ण बॉडीवरती त्यांच्यामध्ये पोर्स आहेत त्या पोर्सला म्हणतो आपण ऑस्टिया ओके धिस इज द ऑस्टिया ऑर अल्सो कॉल द पोर्स ऑफ द बॉडी दी ऑल बॉडी इज कवर्ड विथ द ऑस्टिया Ostea means the पोअर्स ऑन द बॉडी अँड वन लार्ज pore इज द ओपनिंग दॅट इज कॉल्ड ॲज अ osculum ॲट द अप्पर side ऑफ द animal बॉडी इट इज द वन लार्ज pore इट इज द osculum द inner cavity इज कॉल्ड ॲज द स्पॉन्जोसिल्क कॅव्हिटी म्हणजे ह्यांच्या बॉडीच्या सेंटरमध्ये एक कॅव्हिटी दिली आपल्याला त्याला काय म्हणतो आपण स्पॉन्जोसिल्क कॅव्हिटी आणि बघा ह्याच्यामध्ये ज्या काय सेल्स आहेत म्हणजे बघा इथं ज्या काय सेल दिसत आपल्याला त्याच्या बॉडीवरती असणाऱ्या ज्या काय ह्या सेल दिसत तुम्हाला त्याला काय म्हणतो आपण कॉलर सेल ओके म्हणजे त्या बॉडीच्या ॲनिमलच्या बॉडीवरील ज्या काय सेल आहेत किंवा त्या बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या काय सेल आहेत त्याला काय म्हणतो आपण कॉलर सेल किंवा त्याला काय म्हणतो आपण कोनोसाईट्स ओके कोनोसाईट कोनोसाईट इज द सेल प्रेझेंट इन द पोरिफेरा ॲनिमल ऑर सायकॉन सायकॉलमध्ये ज्या काय असणाऱ्या त्या कॅव्हिटीला सॉरी त्या सेलला काय म्हणतो आपण कॉलर सेल लक्षात ठेवा कॉलर सेलमध्ये काय इट कंटेन द फ्लॅजीला ओके हा फ्लॅजीला काय करत असतो वॉटर करंट कर क्रिएट करत असतो तो जेव्हा लोकोमोशन करत असतोय त्यावेळेस काय होणार आहे तर जे काय साईडचं पाणी आहे किंवा जे काय वॉटर आहे ते एंटर करणार आहे त्यांच्या आतमध्ये त्यांच्या सेंट्रल कॅव्हिटीमध्ये ओके ह्यांच्या सेंट्रल कॅव्हिटी म्हणजे ह्याला म्हणतोय आपण स्पॉन्जसिल कॅव्हिटी हे पाणी काय होणार आहे तर त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करणार आहे आता पाणी बॉडीमध्ये एंटर येऊन काय करणार आहे तर ते त्यांचं डायजेशन सर्क्युलेशन पूर्ण काय होतंय तर या बॉडीमधून त्यांचं कवर होत असते बघा जेव्हा वॉटर वा त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करणार आहे त्यामध्ये असणारे जे काय छोटे ऑर्गॅनिझम आहेत किंवा जे काय ऑक्सिजन आहे तो काय करतो इथं ट्रॅप करत असतो स्पॉन्जोसिल कॅव्हिटीमध्ये लक्षात आलं का हे काय करत असेल जेव्हा वॉटर वा ह्यांच्या बॉडीमध्ये एंटर करते वेन वॉटर्स एंटर इन टू देअर बॉडी इन्टू द स्पॉन्जोसिल कॅव्हिटी दॅट इज द सेंट्रल कॅविटी द मिनरल्स ऑर अदर फूड मटेरियल आर ट्रॅप्ड ऑर कॅप्चर्ड इन द स्पॉन्जोसिल कॅविटी अल्सो दे कॅप्चर द ऑक्सिजन म्हणजे त्यांचं रेस्पिरेशनसुद्धा ह्या इथूनच होत आहे म्हणजे ते काय केलं आहे त्यांनी तिथून त्या वॉटरमधून जे काय त्यांच्यासाठी रिक्वायर्ड असणारं म वॉटर मट फूड मटेरियल आहे ऑक्सिजन आहे ते इथं कॅ ट्रॅप केलं आणि जे काय रिमेनिंग वॉटर आहे ते ऑस्क्युलमधून ते बाहेर टाकून दिलं अशा प्रकारे त्यांना काय म्हणतो आपण अशा प्रकारे सिस्टीम त्यांच्यामध्ये चालू करत असते त्याला म्हणतो आपण कॅनॉल सिस्टीम वॉटर सर्क्युलेशनची बघा काय होणार आहे ऑस्टियामधून वॉटर एंटर करणार आहे आणि ऑस्क्युलमधून ते बाहेर फेकलं जाणार आहे त्याला म्हणतोय आपण कॅनॉल सिस्टीम कळालं कॅनॉल सिस्टीम यांच्यामध्ये असे असणार आहे सर्क्युलेशन पण असंच होणार आहे किंवा ते आपण डायजेशन पण असं झालं एक्स्रिशन पण असं झालं ह्या पूर्ण कॅनॉल सिस्टीममध्ये त्यांच्यामध्ये ते प्रोसेस इथं होत असते म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल आर कॉकर्ड इन दिस विथ द हेल्प ऑफ दिस कॅनॉल सिस्टीम अँड इम्पॉर्टंट सेल ऑफ दिस सिस्टीम इज कॉलर सेल ओके कॉलर सेल त्याला त्याला काय म्हणतो आपण कोनोसाईट लक्षात आलं कोनोसाईट कॉलर सेल आता त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं आहे बघा असेक्शुअली ॲज वेल ॲज सेक्शुअली असेक्शुअली पण रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये येते विथ हेल्प ऑफ द फ्रॅगमेंटेशन त्यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशनमुळं काय होते तर असेक्शुअल रिप्रोडक्शन होते आणि गॅमेट फॉर्मेशन काय होणार आहे त्यांच्यामध्ये सेक्श्युअली रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होते अजून त्यांच्यामध्ये काय आहे तर रिजनरेशनची ॲबिलिटी आहे म्हणजे जर जर तर त्यांचा एखादा तुकडा असा पडला तर काय होणार आहे तिथून नवीन ऑर्गॅनिझम तिथून तयार होणार आहे म्हणजेच त्याच्यामध्ये काय होणार आहे रिजनरेशनची पण ॲबिलिटी त्यांच्यामध्ये आहे त्याचबरोबर त्यांची डेव्हलपमेंट कशी आहे इनडायरेक्ट आहे इनडायरेक्ट म्हणजे काय तर ॲज इट इज म्हणजे त्या सायकॉनपासून डायरेक्ट सायकॉन तयार होत नाही तर त्या काय होणार आहे तर पहिल्यांदा एक लारवा होणार आहे तयार आणि त्या लारवापासून सायकॉन हा तयार होत असते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट जर सायकॉनपासून ॲज इट इज सायकॉन तयार झाला असेल तर काय म्हणणार आहे त्याला डायरेक्ट डेव्हलपमेंट यांच्यामध्ये कसे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ही आपल्याला दिसून होत असते ओके आता बघा नेक्स्ट इम्पॉर्टंट काय क्रायटेरिया त्यांच्याकडे स्पायकुल्स बॉडी सपोर्टेड बाय स्पायकुल्स ऑर प्रोटेनियस स्पॉन्जेस इन फायबर्स यांच्या बॉडीवरती असे काय तर एक फायबरस किंवा त्याला काय म्हणतात आपण स्पायकुल्स असते ते काय करते त्या बॉडीला किंवा त्या सायकॉनला हार्डनेस प्रॉप प्रोवाइड करत असतात म्हणजे त्यांच्या बॉडीला सपोर्टिव स्ट्रक्चर देण्यासाठी किंवा त्याला काय म्हणतोय आपण त्याला तर हार्डनेस त्याला भेटतोय एक तर एक सिलिका टाईपचं किंवा ते स्पायक्युल्स असतात प्रोटीनियस मटेरियल असतात ते काय करणार आहेत तर त्यांच्या बॉडीला एक सपोर्टिव्ह असं स्ट्रक्चर तिथं देणार आहेत ओके ह्या त्याची बॉडी वॉल आहे बॉडी वॉलमध्ये आपल्याला काय काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये तर एक आहे त्या सेल्स आहेत त्या कशा आहेत तर लोवर अरेंजमेंट आहे म्हणतो आपण त्याला जवळजवळ त्यांची अरेंजमेंट केलेली आहे त्या से सेलला काय तर एक फ्लॅजिला आहे तो फ्लॅजला वॉटर करंट तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे वॉटर करंट म्हणजे बघा जेव्हा तो काय अशा प्रकारे मोशन करतोय त्यावेळेस जे काय सराउंडिंग वॉटर आहेत ते वॉटर काय होणार आहे ऑस्टियममधून एंटर करणार आहे ओके ऑस्टियममधून सेंट्रल मध्ये येतोय आणि सेंट्रल मध्ये ते फूड मटेरियल ऑक्सिजन ते ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि ते मधून बाहेर टाकून देणार आहे दिस इज द पोरिफेरा लक्षात आला पोरिफेरा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय आहे त्यांच्यामध्ये द पोर्स प्रेझेंट ऑन दयर बॉडी दिस पोर आर कॉल्ड ॲज द ऑस्टियम तुम्ही ह्यात महत्त्वाचे पॉईंट काय काय लक्षात ठेवायचे त्या बॉडीवरती असणारे पोर कॉल्ड ॲज द ऑस्टियम लार्जेस्ट ओपनिंग इज कॉल्ड ॲज द ऑस्कुलम ओके कॉलर सेल आणि ही सेल ही आहे ती त्यांच्यामध्ये असणारे सेल ओके कॉलर सेल कंटेस्ट चॅनोसाइडस न्यूक्लियस अँड फ्लॅजला लक्षात आलं ह्यामध्ये एक्झाम्पल काय काय बघतोय आपण एक आहे तो आपल्याकडे सायकॉन आहे ई स्पंज आहे त्याला बाथ स्पंज म्हणतोय आपण युप्लेनस आहेत किंवा त्याला काय म्हणतोय आपण व्हेनस फ्लावर बास्केट ओके लक्षात आलं फायलम पोरिफेरा इथं आपला कंप्लीट झाला आहे बघा हे ए, 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 एक एक्झाम्पल त्याचे फायलम पोरिफेरामध्ये हे सायकॉन आहेत समुद्रामध्ये आपण बघतोय त्याला हे कसे सांगितलेलं आपण सेडिमेंट्री म्हणजे एका ठिकाणी ते एक स्थिर असतात ते काय करतात लोकोमोशन करत नाहीत एक सेडिएंट्री म्हणजे काय एखाद्या रे कंट्रो अशा फिक्स अशा सपो सपोर्टवरती ते पॅकड असतात ओके हे दिस इज द सायकॉन इथ इज द स्पॉन्जिया स्पंज बॉक्स किंवा आपण त्याला स्पॉन्ज म्हणतोय अशा प्रकारचा तो स्पॉन्जी आहे आणि हा आहे तो युप्लेक्टिया म्हणजे व्हेनस फ्लॉवर बास्केट म्हणतो आपण ह्याच्या प्रकारचे नाव आहे ओके फायलम पोरिफेरा हा आपला कम्प्लीट झाला नेक्स्ट आहे आपल्याकडे निडारिया ओके फायलम निडारिया सेकंड बघतोय आपण हा पण कसा आहे मराईन आहे इट इज द मोस्टली ॲक्वेटिक बट इट इज मोस्टली मराईन समुद्रामध्ये राहणार आहे ॲक्वेटिक आहे इट इज द प्युअरली ॲक्वेटिक ॲनिमल मोस्टली फाउंड इन द मराईन वॉटर ॲज वेल ॲज द फ्रेश वॉटर बघा आता हे जे कसे आहेत तर काही सिझनल आहेत म्हणजे सिजनल म्हणजे कसे ते फ्री लिव्हिंग वा फ्री मुव्हिंगवाले असणार आहेत म्हणजे त्याला काय म्हणतो आपण फ्री स्विमिंगवाले आहेत अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आपल्याला ते ॲनिमल हे दिसत आहेत बघा ते हॅव हो शो द रेडियल सिमेट्री आता रेडियल सिमेट्री आपल्याला माहीत आहे काय आहे तर त्याच्यामध्ये आपण डिफरंट ॲक्सिसवरून त्याचे कट घेतल्यात आपल्याला त्याच्यामध्ये सिमेट्री दिसून येते ओके टू ऑर मोर ॲक्सिस आर फाउंड इन फॉर द त्यांच सिमेट्री ओके त्याच्यामध्ये रॅडियल सिमेट्री दिसले त्याचबरोबर आपल्याला डिप्लोप्लास्टिक दिसते डिप्लोप्लास्टिक म्हणजे काय मेसोडर्म सॉरी एक्टोडर्म आणि मेसोडर्म अशा प्रकारचे दोन त्यांच्यामध्ये लेअर आहे ब्लाइंड सायक बॉडी प्लॅन हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथं ब्लाइंड सायक बॉडी प्लॅन म्हणजे काय तर ह्यांच्यामध्ये काय तर ओनली सिंगल ओपनिंग इज ॲपिअर म्हणजे ह्यांच्यामध्ये फक्त एकच ओपनिंग आहे म्हणजे जे काय फूड मटेरियल आहे ते एकाच ओपनिंगमधून येणार आणि सीट पण एकाच ओपनिंगमधून होणार आपण लास्ट व्हिडिओ म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा अभ्यास केला होता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे काय ह्यांचं स्ट्रक्चर कसं आहे सॅकसारखं आहे का बॅगसारखा आहे म्हणजे आपण बॅगमध्ये मटेरियल एका साईडून टाकतो आणि एका साईडून काढतो अशा प्रकारचं त्यांचं स्ट्रक्चर आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काय फक्त एकच ओपनिंग असणार आहे माउथचं तिथूनच फूड मटेरियल एंटर होणार आहे आणि तिथूनच ते एक्सक्रीट होणार आहे अशा प्रकारे त्यांची बॉडी प्लेन आहे ओके रेडियल सिमेटर पाहिलं आपण ब्लाइंड साईक बॉडी पाहिलं आता ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये काय आहे तर बॉडी इज अ टू फॉर्म्स ज्यांच्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे स्ट्रक्चर असू शकते म्हणजे टू फॉर्म्स आहेत दोन प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी आपल्याला दिसते एक आहे ती पॉलिप्स आहे पॉलिप ओके पॉलिप म्हणजे काय इट इज अ सिलेंड्रिकल फॉर्म बघा सिलेंड्रिकल फॉर्म दिसते आपल्याला इथं ह्याला म्हणतो आपण पॉलिप स्ट्रक्चर एक्झाम्पल आहे आपल्याकडे हायड्रा ओके पॉलिप आणि दुसरा काय मेडुसा मेडुसा फॉर्म कसा असतोय तर अंब्रेला लाईक स्ट्रक्चर असते बघा याचं अंब्रेला लाईक स्ट्रक्चर आहे म्हणजे बॉडी इट इज इन द फॉर्म ऑफ द टू फॉर्म्स दॅट इज द वन इज द पॉलिप इट इज द सिलेंड्रिकल एक्झाम्पल इज हायड्रा अँड अनदर इन इज द अंब्रेला लाईक स्ट्रक्चर ऑल्सो कॉल्ड एज द मेडुसा इट एक्झाम्पल इज द जेली फिश जेली फिश हे एक एक्झाम्पल आहे मेडुसामध्ये निडार फॉर्ममधील ओके आता ह्याच्यामध्ये बघा बॉडी कॅव्हिटी फॉर द सर्क्युलेशन ॲज वेल ॲज ह्यांच्यामध्ये जी काय कॅव्हिटी आहे ती कशासाठी यूज केली जाते तर सर्क्युलेशनसाठी ब्लड सर्क्युलेशन असतील किंवा त्याच्यासारखे आणि त्याच्याबरोबर त्याचबरोबर काय आहे तर त्यांच्यामध्ये जे काय असणारं फूड मटेरियलचा किंवा त्याला काय म्हणतात आपण डायजेशनसाठी पण त्यांचं ते बॉडी कॅव्हिटी इम्पॉर्टंट हे रोल तिथं कॅल कॅरी करते म्हणून त्याला काय म्हणतात आपण गॅस्ट्रोवस्क्युलर कॅव्हिटी ऑर सिलोसेंट्रिस कॅव्हिटी गॅस्ट्रो इंटस्टायल म्हणजे कसली तर गॅस्ट्रोस्क्युलर म्हणजे काय डायजेशनसाठी ॲज वेल ॲज सर्क्युलेशनसाठी युजफुल असणारे लक्षात आलं निडारिया निडारियामध्ये काय काय पाहतो आपण तर इट इज द फ्री स्विमिंग मराईन ॲक्वेटिक ॲनिमल्स ॲज वेल ॲज द बॉडी फॉर्म इज द टू फॉर्म पॉली पॉलिप ऑर मेडुसा पॉलिप इज द सिलेंड्रिकल मेडुसा इज द अंबरेला लाईफ स्ट्रक्चर बघा ह्यामध्ये अजून आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे त्यामध्ये तर एक इम्पॉर्टंट म्हणजे निडारिया या फायलमधील मोस्ट इम्पॉर्टंट काय काय क्रायट सॉरी कॅरेक्टर काय आहे तर त्यांच्यामध्ये असणारं सिनोब्लास्ट ओके निडोब्लास्ट म्हणू शकतो आपण त्याला निडोब्लास्ट हा एक त्याच्यातील मोस्ट इम्पॉर्टंट असं कॅरेक्टरिस्टिक आहे बघा प्रत्येक फायलममध्ये एक अशा प्रकारचं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर असतं जसं की आपण पोरीफेरामध्ये पाहिलं की पोर्स प्रेझेंट ऑन बॉडी हे त्यांचं एक इम्पॉर्टंट आणि आयडेंटिकल कॅरेक्टर होतं तसंच ह्या निडाऱ्यामध्ये असणारं काय तर निडोब्लास्ट हा एक त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे त्याचं कॅरेक्टर आहे आता ह्या निडोब्लास्ट म्हणजे काय बघा जे जे काय टेंटॅकल्स आहेत त्या टेन्टॅकल्सवरती एक स्पेशल टाईप ऑफ द सेल म्हणजे स्पेशल टाईपची एक सेल असते अशा प्रकारची तिथं आपल्याला स्ट्रक्चर दिसते बघा अशा सेल इथं असतात त्यांच्या टेंटिकलवरती त्यांचं काय काम आहे तर स्टिंगिंग स्टिंगिंग म्हणजे काय तर एखाद्या प्रिडॅटरवरती एखाद्या शिकारावरती त्यांच्या ॲटॅक करायचं म्हणजे बघा जेव्हा हे नॉर्मल असते म्हणजे बिफोर डिस्चार्ज सांगतात आपल्याला हे अशा प्रकारची एक नॉर्मल सेल असते पण जेव्हा पुढील एखादा प्रिडेटर येतोय किंवा एखादा शिकारी येतो आहे त्यांना काय करायचं आहे त्याला पकडायचं आहे त्याला पकडण्यासाठी काय करणार आहे तर त्याच्या आतमध्ये असणारा जो काय स्टाईल आहे किंवा त्याला स्पाइन म्हणतो आहे आपण तो स्पाइन काय करणार आहे असं त्याच्यावरती डिस्चार्ज करणार आहे ओके डिस्चार्ज केलं की काय होणार आहे ते स्पाइन त्या शिकारीला किंवा त्यांच्या त्या शिकारला पकडून ठेवणार आहे त्याला पकडणार आहे आणि तो काय करणार आहे त्याला ट्रॅप करणार आहे म्हणजे त्याला काय म्हणतोय अँकरेज फॉर द डिफेन्स म्हणजे त्या प्रोडक्श प्रोटेक्शनसाठी प्लस त्यांच्या शिकारीसाठी हे काय करते तर असा सिनोब्लास्टचा तिथं यूज करत असते कळलं का हे सिनोब्लास्ट काय आहे तर इट इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द निडार या फॅमिली दिस सिनोब्लास्ट आर प्रेझेंट ऑन द टेंटॅकल्स इट इज युज फुल फॉर ट्रॅपिंग ऑर प्रोटेक्शन म्हणजे एखादा शिकार पकडण्यासाठी हे त्याचा यूज करू शकते बघा ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर बघा ही एक त्यांची निडो ब्लास्टरची सेल आहे ह्या अशा प्रकारे सेल असते याच्यामध्ये काय काय एक स्पाइन असतो असा हा एक स्पाइन आत लपलेला असतो जेव्हा तो शिकार येतो त्यावेळेस काय करते त्याच्यावरती ते अटॅक करतात त्याच्यावरती ते डिस्चार्ज करतात आणि ते काय करतात त्या त्यांच्या शिकारला त्या पकडतात किंवा त्याला ट्रॅप करते किंवा ते अँकरेज होण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी पकडून ठेवण्यासाठी सपोर्टसाठी पण ते त्याचा यूज करू शकतात किंवा डिफेन्ससाठी इम्पॉर्टंट काय तर आपल्याकडे डिफेन्स एन्करेज पकडून राहण्यासाठी पकडण्यासाठी स्थिर राहण्यासाठी ते त्याचा यूज करू शकते ओके हे झालं त्यांच्यामध्ये असणारा इम्पॉर्टंट निडोब्लास्ट आता त्यांच्यामध्ये बघा रिप्रोडक्शन कशा प्र प्रकारे होत असतं रिप्रोडक्शन यांच्यामध्ये काय तर एक बडिंग टाईपचं रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल म्हणजे यांच्यामध्ये बोथ टाईप ऑफ द रिप्रोडक्शन ऑकर दॅट इज द सेक्श्युअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोन्ही प्रकारचं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणतं आहे बडिंग अँड रिजनरेशन आपण ह्याचा दहावीमध्ये अभ्यास केला होता बडिंग म्हणजे काय होतं एक इथं बर्ड फॉर्म होते त्याच्यापासून नवीन हायड्रा इथं तयार झालेला आपल्याला दिसतोय ओके बडिंग अँड रिजनरेशन पण काय तर असा एक फ्रॅगमेंट होणार त्या फ्रॅगमेंटपासून नवीन तिथं हायड्रा हिथं तयार होणार अजून त्यामध्ये काय सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते तर प्लेस बाय द गॅमेट फॉर्मेशन गॅमेट फॉर्मेशन या फॉर्ममधून त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे होत असतं नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅ कॅरेक्टरिस्टिक काय तर दे एक्झिबिट द अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं आहे जनरेशनमध्ये अल्टरनेशन ते करू शकते बघा आता हे काय बघा इम्पॉर्टंट आता आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये टू फॉर्ममध्ये त्यांची बॉडी आहे एक आहे ते पॉलिपॉइड आहे आणि एक आहे तो मिडोसा टाईपमध्ये पॉलि म्हणजे पॉलिप कसं असणार आहे पॉलिप जे काय होतं ते काय होतं तर सिलेंड्रिकल होतं ओके पॉलिप म्हणलं होतं आपण आणि दुसरं आहे ते कोणतं मिडोसा मिडोसा कसा आहे तर अम्ब्रेला एक स्ट्रक्चर होतं याच्यामध्ये ते काय करू शकते अल्टरनेशन करू शकते कळते अल्टरनेशन म्हणजे काय ते पॉलिपपासून मिडोसा होऊ शकते मेडोसापासून पॉलिप होऊ शकते कळालं का बघा ह्या काय तर ह्याला काय म्हणतो आपण अल्टरनेशन अल्टरनेशन ऑफ पॉलिप अँड मिडोसा जनरेशन अल्टरनेशन जनरेशन बघा पॉईंट लक्षात ठेवा पासून ते मेडुसा पण होऊ शकतेत आणि मेडुसापासून पॉलिप पण होऊ शकते म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर सिलेंड्रिकलपासून ते अंब्रेला पण होऊ शकते आणि पासून सिलेंड्रिकल पण स्ट्रक्चर ते करू शकते ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण मेटाजेनेसिस अल्टरनेशन ऑफ जनरेशन इट इज कॉल्ड ॲज द मेटाजेनेसिस ऑकर्स इन द ऑब्लिया ऑब्लिया ह्या ॲनिमलमध्ये ह्या ऑर्गॅनिझममध्ये अशा प्रकारचं अल्टरनेशन होत असं कसं करत असते ते बघा जेव्हा काय पॉलिप्स आहे प्रॉलिप प्रोड्युसड प्रोड्यूस मिडुसा असेक्शली म्हणजे आता ह्या पॉलिप्सपासून त्याला मिडुसा व्हायचं हो असेल तर तो काय करणार आहे असेक्श्युअली रिप्रोडक्शन करणार आहे आणि त्याच्यापासून ते, ते काय होणार आहे तर तो मिडुसा स्ट्रक्चर फॉर्म करतोय जर त्याचं सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असेल तर त्याला काय करायचं आहे आता अंब्रेला लाईक स्ट्रक्चर करायचा आहे तर तो काय करतोय त्यामध्ये असेक्शुली रिप्रोडक्शन मार्फत त्यामध्ये तो अल्टर करू शकतो आहे किंवा त्याचं ते चेंज करू शकतो आहे आणि मिडुसा इज प्रोड्यूस पॉलिप बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन मिडुसापासून त्यांना जर पॉलिपसारखं स्ट्रक्चर तयार करायचं असेल तर काय होणार आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मार्फत त्यांच्यामध्ये ते स्ट्रक्चर ते फॉर्म करू शकते इट इज कॉल्ड ॲज द मेटाजेनेसिस इट इज द वन टाईप ऑफ द अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन निडारिया फॅमिली निडारिया फायलम लक्षात आलं का हा आहे तो निडारिया एक्झाम्पल काय आपण दिलं पाहिलं त्यामध्ये हायड्रा जेलीफिश आणि त्याच्यामध्ये जे काय अल्टरनेशन फॉर्म येणारा तो ऑबलिया ऑब्लिया हा त्याच्यामध्ये असणारा एक तो फायलम आहे एक सॉरी ते एक ते एक्झाम्पल एक आहे लक्षात आले का दोन फायलम आपण पाहिले आत्ता एक आहे पाहिला तो पोरिफेरा निडारिया बघा हे त्यांचे एक्झाम्पल आहेत आपल्याला एका ऑरिला म्हणतात किंवा त्याला जेलीफिश फिश म्हणतोय आपण हायड्रा आहे हा जेलीफिश बघा अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला ते समुद्रामध्ये मोठ्या आकारामध्ये ते जेलीफिश प पसरलेले असतात त्यांचे असे टेंटिकल्स असतात ते टेंटिकल्स काय करते तर एखादा फिश जर तिथे आला असेल त्या फिशला काय करते तर त्या ह्या टेंटिकलच्या सहाय्यानं ते पकडतात ओके त्या फिशला पकडले की काय होणार आहे तर त्याच्यातलं ते पॉयझनस स्टिंग ते त्या फिशच्या बॉडीमध्ये टाकते आणि त्याला काय करते त्या खाऊन टाकतात किंवा त्याच्यातलं ते न्यूट्रिशनल मटेरियल ते ॲब्सॉर्ब करून टाकतात खात नसतात ते दात नसतात त्यांना म्हणून पण ते न्यूट्रिशनल मटेरियल ते ॲब्सॉर्ब करतात अशा प्रकारचे ते एक्झाम्पल आहे जेली फिश हायड्रा आणि अरुला ओके निडारिया आपल्याला आता नेक्स्ट बघायचा आहे तो टिनोफोरा ओके टिनोफोरा आणि प्लॅटीएलमेंट आपण हा नेक्स्ट लेक्चरला पाहूया बघा ह्या दोन फायलममध्ये काय अडचण असेल तर कमेंटमध्ये लगेच विचारा फायलम पोरी फेरा आणि फायलम निडार्या हे दोन फायलम आपण आता इथं कवर केलेले आहेत नेक्स्ट लेक्चरला आपण उरलेले फायलम आपण कवर करूया व्हिडिओ तुम्ही लाईक करा शे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा पण तुमच्या कमेंट्स किंवा तुमच्या काय शंका आहेत त्या नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारा त्याचबरोबर मला डायरेक्टली मेसेज करा तुम्ही टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुकवरून तुम्हाला नोट्स पाहिला असेल तर टेलिग्रामवरती मी त्या पोस्ट केलेल्या आहेत टेलिग्रामवरती त्या चॅनलवरती दिसतील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक भेटेल तिथून तुम तुम्ही डायरेक्ट आपलं चॅनल जॉईन करा ठीक आहे थँक्यू